शिवसेना ही सर्व विरोधी पक्षांबरोबर आहे बारा खासदारांचं निलंबन अन्यायकारक आहे त्यामुळे धरणे आंदोलनामध्ये शिवसेना सहभागी होईल अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे चंद्रकांत पाटील असो की फडणवीस हे सगळे सत्ता नसल्यानं हताश झालेत त्यातूनच ते शिवसेनेवर टीका करतायत अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे आणि याविषयीच विनायक राऊत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष शाळीग्राम यांनी लोकसभेतील शिवसेनेचे गट नेते विनायक राऊत सर विरोधी पक्ष आक्रमक आहे आता धरणे आंदोलन सुरू होते नेमकी शिवसेनेची शिवसेनासुद्धा विरोधी पक्षाच्या या रणनीतीमध्ये स सा, सहभागी आहेत कालच साहेबांकडे एक बैठक झाली त्याच्यामध्ये निश्चित झालं आणि राज्यसभेचे बारा खासदार जे निलंबित झालेले आहेत त्यांचं निल निलंबन मागे घेईपर्यंत शिवसेना विरोधी पक्षांसमवेत आक्रमक राहील आणि त्यांच्या निलंबनाचा प्रश्न मार्गी लावेल सर महाराष्ट्रात काही घडामोडी घडतात हे काल आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट ममता बॅनर्जी यांनी घेतली वेगळं काहीच इक्वेशन तयार होत आहे का जे देशाला वेगळी काही दिशा देऊ शकते भविष्यामध्ये माहिती पडेल आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यावर अधिक भाष्य करतील अच्छा <laughs> सर काल चंद्रकांत दादा सांगलीत होते त्यांनी असं एक विधान केलं की मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष संपवला खरं म्हणजे दादा पाटील काय किंवा प्रवीण दरेकर काय देवेंद्र फडणवीस काय हे केवळ सत्ता नसल्यामुळे त्यांचा तिळपापड होतोय मा मासा जसा पाण्याच्या बाहेर आल्यानंतर जसा फडफडतो तसं ते फडफडतात आम्ही त्यांचं बोलणं गांभीर्याने घेत नाही शिवसेनेचं हित नेमकं कुठे आहे कशात आहे ते चांगलं शिवसैनिकांना माहिती आहे शिवसेना पदाधिकाऱ्यांना माहिती आहे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतात हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि पक्षसुद्धा तेवढ्या ताकदीने उभा राहतोय यामध्ये दिसून येईल भविष्यातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या निवडणुका नगरपालिका नगरपंचायत म्हणत नाही पण जिल्हा परिषदापासूनच्या सगळ्या निवडणुका ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच करायच्या अशा पद्धतीचा एक संकेत ठरलेला आहे ओके okay. धन्यवाद हे होते विनायक राऊत कॅमेरामन राजू गौतम सह संतोष शाळेग्राम साम टीव्ही नवी दिल्ली